शिंदखेडा येथील गायत्री धामवर जकाने येथील पवार परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कोरोना लॉकडाऊनमुळे रूढी परंपरेनुसार साध्या पद्धतीनं लग्न विवाह सोहळा साजरा झाला. सेवानिवृत्त अभियंता दिलीप जगन्नाथ पवार व उषा दिलीप पवार यांचे चिरंजीव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनय पवार यांचे बंधू पवन यांचा, साक्री तालुक्यातील मलांजन येथील रावसाहेब आनंदा सोनोने व रत्नारावसाहेब सोनोने यांची सुकन्या हर्षदा यांचा विवाह सोहळा सोशल डिस्टन्सिंग पाळत 50 लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुसुमताई कामराज, सभापती वैशाली अरुण सोनोने, नगराध्यक्ष रजनीताई अनिल वानखेडे, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेखा बोर्डे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनय पवार, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, PSI सुशांत वळवी, गटनेते अनिल वानखेडे, कामराज निकम, जयसिंग गिरासे, सुनील चौधरी, उदय देसले आदी मान्यवर उपस्थित होते. आमच्यासारखे लोक असतील, पवार साहेब सारखे लोक असतील, अनिल रावसाहेब इथं बसलेले आहेत, ते मोठे मोठे लोक असतात, यांना हा सोहळा खर्चिक जरी असला तरी तो फिरून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते, परंतु समाजातील जे सर्वसामान्य लोक असतात जे आपल्या बरोबरीने चालण्याची इच्छा करतात आणि असे कार्यक्रम करताना त्यांना खूप दमछाक होते, अगदी कर्जबाजारी होतात, शेती विकण्याची पाडी येऊन जाते, परंतु हे थांबता थांबेना आणि या जीवघेण्या आजारामुळे आज समाजात जे छोटे छोटे लग्न होतात, छोटे छोटे कार्यक्रम होत आहेत, खरंच समाज परिवर्तनाकडे चाललाय आणि जी काळाची गरज होती ती गरज आज पूर्ण होताना दिसते. मी सगळ्यांना विनंती करेन की आपल्या घरी जे जे विवाह सोहळा होतील ते ह्याच पद्धतीने आणि एवढेच लहान करा, जेणेकरून आपल्याकडनं पैशांची बचत होईल. MDTV साठी यादवराव सावंत, शिंदखेडा.